दहाचा पाढा मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ टेन आज आपण शिकणार आहोत दहाचा पाढा वंदना आणि आयुष्मानच्या शाळेमध्ये नवीन रोपटे लावणार आहेत जे नवीन रोपटे विकत घेतले आहेत ती सर्व एका ठिकाणी ठेवली आहेत वंदना आणि आयुष्मान शाळेत येतात आणि सर्व रोपटे एकत्र ठेवलेली पाहतात वंदना हे बघ इथे किती जास्त रोपटे ठेवले आहेत खूप जास्त नाही आयुष्यमान एकूण शंभर रोपटे आहेत तू इतका लगेच कसे मोजलेस खूप सोपे आहे हे सांग एका रांगेत किती रोपटे आहेत दहा आता हे सांग की रोपट्यांच्या एकूण किती रांग आहेत दहा तर एकूण किती रोपटे आहेत हे जाणून घेण्यासाठी दहाला ला दहा वेळा मिळवले पाहिजे नाही तर दहाला दहाने गुणले पाहिजे यासाठी दहाचा पाढा वापरला म्हणून मी म्हणाले की इथे एकूण रोपटे आहेत दहाचा पाढा तू कशी शिकलीस जसे आपण नऊचा पाढा लिहिला तसेच दोन छोटे पाढे मिळून मी दोन छोट्या पाढ्यांच्या संख्यांची बेरीज करून दहाचा पाढा बनवला तसाच तू दोन छोटे पाढे मिळून दहाचा पाढा बनवू शकतोस ठीक आहे मी दहाचा पाढा लिहिण्यासाठी दोन छोटे पाढे वापरतो त्यासाठी मला सगळ्यात आधी हे समजून घ्यावे लागेल की कोणत्या दोन अंकांची बेरीज केली तर उत्तर दहा येते तुम्ही देखील ह्यासाठी माझी मदत करा दोन आणि आठ यांची बेरीज दहा येते तीन आणि सात यांची बेरीज दहा येते अगदी अशाच प्रकारे चार आणि सहा यांची पण बेरीज दहा येते आता आपण दहाचा पाढा बनवण्यासाठी ह्या तीन गटापैकी कोणत्याही एका गटाचा वापर करू शकतो मग तू यामधील कोणत्या दोन अंकांचा उपयोग करशील मी चार आणि सहाचे पाढे यावरून दहाचा पाढा बनवतो कारण हे दोन अंक खूप छोटेही नाहीत आणि खूप मोठेही नाहीत ठीक आहे आता तू दहाचा पाढा बनव चारच्या पहिली संख्या आहे चार आणि सहाच्या पाढ्यातील पहिली संख्या आहे सहा यांची बेरीज केली तर उत्तर येते दहा जे दहाच्या पाढ्यातील पहिली संख्या आहे दुसरी संख्या मिळवण्यासाठी आठ आणि बारा यांची बेरीज करावी लागेल उत्तर आले वीस म्हणजे दहा दुणे झाले वीस दहाच्या पाढ्यातील तिसरी संख्या मिळवण्यासाठी बारा आणि अठरा यांची बेरीज करू उत्तर येईल तीस दहा गुणिले चार मिळवण्यासाठी सोळा आणि चोवीस यांची बेरीज करू उत्तराले चाळीस दहा गुणिले पाच मिळवण्यासाठी वीस आणि तीस यांची बेरीज करू उत्तर आले पन्नास तू दहाचा अर्धा पाडा तर मिळवलास आता बाकी उरलेला पाढा असाच बनवू शकतोस मी बाकी उरलेला दहाचा पाढा बनवतो तुम्ही देखील हा व्हिडिओ थांबवून दहाचा पाढा पूर्ण करा पाहुयात तुम्ही बरोबर पाढा लिहू शकता का नाही आता दहाच्या पाढ्यातील सहावी संख्या मिळवण्यासाठी चोवीस आणि छत्तीस यांची बेरीज करतो उत्तर आले साठ म्हणजे दहा सक झाले साठ दहाच्या पाढ्यातील सातवी संख्या मिळवण्यासाठी चारच्या पाढ्यातील सातवी संख्या अठ्ठावीस आणि सहाच्या पाढ्यातील सातवी संख्या बेचाळीस यांची बेरीज करावी लागेल उत्तर येईल सत्तर म्हणजे दहा सत्तर झाले आता अजून फक्त तीन अंक बाकी आहेत हो दहाच्या पाड्यातील आठवी संख्या मिळवण्यासाठी बत्तीस आणि अठ्ठेचाळीस यांची बेरीज केली तर उत्तर आले ऐंशी दहाच्या पाड्यातील नववी संख्या मिळवण्यासाठी छत्तीस आणि चोपन्न यांची बेरीज केली तर उत्तर आले नव्वद दहाच्या पाड्यातील दहावी संख्या मिळवण्यासाठी चाळीस आणि साठ यांची बेरीज केली तर उत्तर आले शंभर आयुष्मानने दहाचा पूर्ण पाढा लिहून घेतला तुम्ही पण असेच लिहिले आहे का वंदनाला अजून एक पद्धत माहीत आहे ज्यावरून दहाचा पाढा बनवता येईल ती आयुष्मानला त्याबद्दल सांगत आहे आयुष्मान मला अजून एक पद्धत समजली आहे ज्यामुळे दहाचा पाढा बनवता येईल अच्छा मलाही सांग दहाच्या पाढ्यातील पहिली संख्या दहा मध्ये जर दहा मिळवले तर दहाच्या पाढ्यातील दुसरी संख्या मिळेल आणि असे मिळवत गेलो तर पूर्ण पाढा बनेल हो ही पद्धत मला पण येते काही पाढे मी पण असेच शिकलो हो पण दहाचा पाढा लिहिणे पण सोपे आहे कारण जेव्हा आपण एक पासून शंभर पर्यंत अंक लिहितो तेव्हा हे अंक दहाच्या पाढ्यातील पहिली संख्या आहे यामध्ये जर दहा मिळवले तर उत्तर येईल वीस जी दहाच्या पाढ्यातील दुसरी संख्या आहे यामध्ये दहा मिळवले की उत्तर येईल तीस जी दहाच्या पाढ्यातील तिसरी संख्या आहे अशा प्रकारे सर्व खालील संख्या या दहाच्या पाड्यातील संख्या आहेत अरे हो हे तर तेच आहे जे मी लिहिले आहे आता दहाचा पूर्ण पाढा समजला तर आता तू पण लगेच सांगू शकतोस की ही एकूण आहेत हो पाढ्यांचा हा उपयोग होतो की कागद पण काही प्रश्न सोडवले जाऊ शकतात चला आता आपण दहाचा पाढा पण गाऊन पाठ करूयात दहा एके दहा दहा दुणे वीस दहा त्रिक तीस दहा चोख चाळीस दहा पंचे पन्नास दहा सग साठ दाही साते सत्तर दहा आठे ऐंशी दहा नव्वे नव्वद दहा दहा शंभर आज आपण शिकलो दहाचा पाढा आणि समजले की लहान पाढ्यांवरून मोठे पाढे लिहिता येऊ शकतात